उत्तर प्रदेशमधील लखीमपूर इथल्या शेतकरी हत्याकांडाच्या निषेधार्थ आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री मिश्रा यांच्या मुलावर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी इचलकरंजीत काँग्रेसच्या वतीनं मलाबादे चौकात तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं प्रांत कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली तसंच काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांची तात्काळ कारागृहातून सुटका करण्याची मागणीही काँग्रेसनं केली उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी इथल्या शेतकरी हत्याकांडाच्या निषेधार्थ इचलकरंजीतील मलाबादे चौकात निदर्शनं करण्यात आली यावेळी शेतकरी आंदोलनातील शहीदांना मेणबत्ती प्रज्वलित करून श्रद्धांजली वाहण्यात आली काँग्रेसचे प्रदेश सचिव शशांक बावचकर यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर नाराजी व्यक्त करत काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांची तात्काळ सुटका करण्याची मागणी केली आंदोलनात काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय कांबळे शहराध्यक्षा मीना बेडगे शशिकांत देसाई राजन मुठाणे बाबासाहेब को समीर शिरगावे सहभागी झाले होते दरम्यान आशिष मिश्रा यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी यासह विविध मागण्यांसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं प्राण कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली त्यानंतर प्रांताधिकारी डॉक्टर विकास करात यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं आंदोलनात दत्ता माने सदामाला बादे सुभाष कांबळे रामचंद्र पोला आनंदराव चव्हाण बाळनाथ रावळ धनाजी जाधव भाऊसाहेब कसबे सहभागी झाले होते